ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतरची बातमी आपण बघणार आहोत. बातमी आहे अहमदनगरमधली लव जिहाद कायदा करा या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. गुजरातच्या काजल हिंदुस्थानी आणि मध्य प्रदेशचे कालीचरण महाराज या मोर्चात सहभागी होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून दिल्ली गेटपर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचसोबत वाहतुकीचे मार्ग देखील बदलले गेलेले आहेत. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. साहेबराव, मूक मोर्चा काढला जातो आहे अहमदनगरमध्ये आणि सकल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा काढला जातोय आणि मोठी गर्दी देखील दिसते. साहेबराव, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य फार मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो. आपण पाहू शकतो की मग काही महिला मुली ज्या होत्या मुलींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हा अर्पण करून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी कालीचरण महाराज येणार आहेत आणि काजल ज्या गुरु आहेत त्या सुद्धा येथे येणार आहेत. त्यामुळे आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातलेला आहे काही मुलींनी आणि यानंतर या मोर्चाची सुरुवात होणार आहे. अहमदनगरच्या महत्वाच्या ठिकाणावरून हा मोर्चा निघणार आहे. जवळपास 50,000 लोक या मोर्चाला येणार आहे असा वर्तलं जात होतं. परंतु आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहे, मोठ्या प्रमाणात पब्लिक जमलेले आहे. त्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत. भगवेमय वातावरण या ठिकाणी आपण पाहू शकतो. याच्यामध्ये एक प्रामुख्याने असं आहे की तरुणांचा मोठा सहभाग या मोर्चामध्ये आहे. त्याचप्रमाणे महिला असू द्या किंवा मुली असू द्या यांचा मोठा सहभाग या मोर्चामध्ये आहे. आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे असून अहमदनगरच्या मेन रस्त्यावरून हा मोर्चा निघणाऱ्यांनी ज्या ठिकाणी दिल्ली गेट आहे त्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होणार आहे. परंतु आज तरी या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गत झाल्यामुळं सगळं नगरमधलं वातावरण ढवळून निघालं आहे आणि भगवयमय मात्र झालं आहे. या ठिकाणी आता कालीचरण दास महाराज काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजिंक्य साहेबराव, मोठा पोलीस बंदोबस्त देखील या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलाय, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, ज्या प्रमाणावरती आयोजकांनी सांगितलं होतं 40,000 ते 45,000 लोक येणार आहेत. आतापर्यंत 30,000 लोक आल्याचे बोललं जात आहे आणि या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त केला होता. जवळपास 600 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 ॲडिशनल SP, 4 DYSP आणि बाकीचे सर्व पोलीस या ठिकाणी आले आहे. आणि ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील भाग जो आहे तर त्या ठिकाणी विशेष पथकांची स्थापना केलेली आहे. त्यामुळं कुठलीही घटना घडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. कारण एवढ्या मोठ्या पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये काही घडू नये अशीच अपेक्षा पोलिसांची आहे. अजिंक्य बरोबर. आणि साहेबराव, इथल्या उपस्थित असलेल्यांच्या काहींच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? लव जिहाद विरोधी कायदा केला जावा अशी मागणी जी आहे ती प्रामुख्यानं केली जाते. या व्यतिरिक्त नेमक्या काय मागण्या आहेत? लव जिहादची मागणी जी आहे प्रामुख्याने पुढे येत आहे. कारण देशामध्ये राज्यामध्ये हा कायदा पर्यंत लागू करावा ही मागणी आहे. दुसरी जी गोष्ट आहे तर सध्या जो दिल्लीमध्ये हत्याकांड घेतलं होतं त्या हत्याकांडाच्या आरोपीला फाशी व्हावी अशी एक मागणी प्रामुख्याने, जेणेकरून या कायद्यामध्ये अशी तरतूद असावी की या पुढल्या काळामध्ये अशा घटना घडू नये, त्याला कुठेतरी पायबंद लागावे ही मागणी प्रामुख्याने महिला मुली आणि मुलं बोलून दाखवत आहे. त्यांची ही रास्त मागणी, कारण ज्या प्रमाणावरती घटना घडतात त्याला कुठे कंट्रोल बसावं असा कुठलाही कायदा त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी हीच मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. अजिंक्य साहेबराव धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या मोर्चा संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आपण जर बघितलं असेल तर अहमदनगरमधल्या मुख्य रस्त्यावर हा एक खूप मोठा मोर्चा निघाल्याचा आपण पाहतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मूक मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. लव जिहाद विरोधी कायदा केला जावा ही मागणी प्रामुख्यानं सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त देखील काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत.